आपलं हक्काचं बातमीपत्र. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये नक्की काय घडलं, त्याचा अर्थ कसा बघता तुम्ही? मला असं वाटतं की आता सर्वोच्च न्यायालयाने ही पूर्णच प्रक्रिया नॅरो डाऊन करत आणलेली आहे आणि अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने जे कायदेविषयक विषय काढलेले आहेत, त्याला इश्यूज फ्रेम करणं असं आपण म्हणतो, त्या विषयांवरून हे दिसते की एकत्रितपणे एकमेकांशी संबंधित असलेले आणि एकमेकांमध्ये गुंतलेले हे सगळे विषय जे आहेत ते एकदाच निकालात निघून महाराष्ट्रमध्ये जे सरकार आहे सत्तास्थानी त्यांच्या अस्तित्वाबद्दलचा प्रश्नसुद्धा निकालात निघेल आणि कायदेशीर स्पष्टता देणारा हा निर्णय असेल असं मला वाटते. कारण की 10व्या शेड्यूलच्या संदर्भात आणि पक्षांतरबंदी कायद्याच्या संदर्भात असलेल्या उणीवांचा गैरवापर यानंतर होऊ नये अशा प्रकारचा निर्णय असावा अशी न्यायालयांवर एक मोठी जबाबदारी असं मला वाटतं. इलेक्शन कमिशनला देखील काही कालावधीपर्यंत निर्णय नाही घेण्याचा सांगण्यात आलेला आहे. ती पण एक मोठं स्वायत्त संस्था आहे, त्याच्यामुळं स्वायत्त संस्था असो किंवा गव्हर्नर असो या सगळ्यांच्या निर्णयासंदर्भात घटनापीठाकडे देखील दिलेली असती तरी वेळ जास्त जाईल असं वाटतं. जरी स्वायत्त संस्था असली निवडणूक आयोग ही, तरी निवडणूक आयोगाचे आत्तापर्यंतचे अत्यंत शंकास्पद असलेले निर्णय आहेत आणि ते सत्तास्थानी असलेल्या लोकांच्या दबावाखाली निर्णय घेतात असं आपल्याला आत्तापर्यंत त्यांचा इतिहास पाहता दिसते आणि त्यामुळे जी स्थगिती दिलेली आहे निवडणूक आयोगासमोरच्या प्रक्रियेला ती अत्यंत योग्य गोष्ट झाली आहे असं मला वाटते. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने सगळेच विषय एकमेकांशी संबंधित असल्यामुळे स्वतःच डिसाईड करावे आणि तसे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहेत. कोणत्याही स्वायत्त संस्थेकडचे विषयसुद्धा स्वतः हाताळण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालय वापरू शकते आणि म्हणून 5 न्यायाधीशांचं जे घटनापीठ नेमण्यात आलेलं आहे त्यांनीच सगळे विषय एकत्रितपणे निकालात काढावे, तर कोणत्याही प्रकारच्या गैरसमजाला आणि कोणी कसेही अर्थ काढावे अशा प्रकारच्या प्रवृत्तीला स्कोप राहणार नाही. परवा जे घटनापीठ बसणार आहे नक्की त्यावेळेस काय होणार आहे, कोणत्या कोणत्या विषयावरती त्यावेळेस युक्तिवाद घेऊ शकतो? अपात्रतेची नोटीस ही प्रलंबित असताना बहुमत चाचणी घेतली जावी का? बहुमत चाचणी जी आहे ती घेतल्यानंतर ती रिव्हर्स करता येऊ शकते का? आणि अपात्रता जर नंतर जाहीर झाली तर बहुमत चाचणीवर त्याचा काय परिणाम होईल? एखाद्याने केवळ दाखवण्यापुरती किंवा निमित्त करण्यासाठी म्हणून विधानसभेच्या अध्यक्षांना तुमच्यावर आम्ही नोटीस ऑफ रिमूव्हल किंवा अविश्वासाचा ठराव आणलेला आहे असं सांगून स्वतःची अपात्रता ते वाचू पाहत असतील तर तशा प्रवृत्तीला किती थारा द्यायचा? अशा सगळ्या संदर्भातले विषय सर्वोच्च न्यायालयाने काढलेले आहे आणि त्यामुळे मला असं वाटते की लोकशाहीमध्ये परिपक्वता आणणारा हा निर्णय राहू शकतो. आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता.